झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज, आपले स्वागत आहे। आणि आता बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुन्हा शेती पिकाचं नुकसान। अमरावतीचा श्रेणीक साकला, जेईई मेन्स मधून राज्यात अव्वल, देशभरात 11व्या स्थानी झळकला। शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने 4,37,00,000 फसवणूक। पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्याला पुन्हा मंत्रिपद, संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, चित्रा वाघ यांचा दावा। सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळताच बीडमध्ये जल्लोष, मुनगंटीवार युवा प्रतिष्ठानच्या वतीनं जल्लोष। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। जुलै महिन्यात अमरावती जिल्ह्यात सततच्या पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सोयाबीन, कपाशी, तूर व उर्वरित पिकांचे 1,99,000 हेक्टर नुकसान झाले होते। यात 50,000 हेक्टर वरती अमरावतीत दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे। जुलै महिन्यातील 85% नुकसानीचे पंचनामे झाले असताना पुन्हा 2 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पुन्हा राहिलेले पिके उद्ध्वस्त झाली आहेत। संत्रा पट्टा असलेल्या वरुड मोर्शी भागात अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे संत्रा पूर्णपणे गळून पडला आहे। जिल्ह्यात अजून 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी पूर्णपणे सडण्याच्या मार्गावरती आहे। त्यामुळे अमरावतीत ओला दुष्काळाचं सावट आहे। येत्या 24 तासात मुसळधार पावसामुळे कौंडण्यपूर आपल्या वर्धा नदीला भयानक पूर आला आहे। अजूनपर्यंत आजपर्यंत या नदीपात्रात जेवढे गेट आजपर्यंत सोडलेले नव्हते, पहिल्यांदाच एवढे मोठे 120-130 सेंटीमीटर दरवाजे उघडल्यामुळे या नदीपात्रात भरपूर साठा पाणी एवढं वाढलेलं आहे की शेतकऱ्यांचे एवढे काही नुकसान झाले आहे। कोणत्या ज्या शेतामध्ये पाणी जायचं नव्हतं त्या शेतामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि गावामध्ये सुद्धा कितीतरी लोकांच्या घरी किंवा आजूबाजूच्या याच्यात परिसरात एवढे शिदवाडी, वडली, कौंडण्यपूर या भागामध्ये सुद्धा भरपूर पाणी साचलेले आहे आणि शेतकऱ्याचे पुन्हा भरपूर नुकसान झालेलं आहे। पहिल्यांदाच शेतकरी बुडालेला होता, आता पण या पाण्याने येत्या 24 घंट्याच्या या मुसळधार पाण्यामुळे अजून परिस्थिती चांगली बेकार झालेली आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचे भयानक नुकसान झालेले आहे। तरी या नुकसानीबाबत प्रशासनाने या कौंडण्यपूर ग्रामवासियांतर्फे दखल घ्यावी आणि प्रशासनाने या बाबतीत सर्वे करून सर्वत्र गावकरी व आणि कास्तकार लोकांना मदत मिळावी यासाठी प्रयास करा। ओके करा। नेमकं शेतकऱ्यांची किती टक्क्याची अतिवृष्टी हे झाली नोंद? पहिलं आपल्याकडे जुलै महिन्यात जे 5 जुलै 10 जुलै नंतर 18-19 नंतर 24 जुलै साधारण 1,99,000 हेक्टरपर्यंत आपल्या जिल्ह्यात नुकसान झालेलं होतं प्राथमिक अंदाजानुसार आणि त्याचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत। अशाच परिस्थितीत काल परवासुद्धा आपल्याकडे वरुड तालुक्यात विशेषतः अतिवृष्टी झालेली आहे तिथल्या 6-7 मंडळात आणि जवळजवळ आता तेच क्षेत्र डबल रिपीट होत असल्यामुळे 1,400 हेक्टर अतिरिक्त क्षेत्र वरुड तालुक्याचं वाढलेलं आहे। संत्र्याच्या याच्यात विशेषतः जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात फळगळ आंबिया बहाराची दिसून येते आणि त्या अनुषंगानं आम्ही दिनांक 9 ऑगस्ट रोजी चांदूर बाजार येथे एक जिल्हास्तरीय कार्यशाळा ठेवलेली आहे आणि या कार्यशाळेला CICR नागपूर म्हणजे जे राष्ट्रीय स्तरावरचं आपलं संशोधन केंद्र आहे तिथले शास्त्रज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तिथं मार्गदर्शनासाठी बोलावलेले आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात उद्या 9 ऑगस्ट रोजी उपस्थित राहावं असं मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून आवाहन करीत आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती।
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यापूर्वी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश प्रक्रिया अर्थात जेईई मेन्स याचा निकाल काल जाहीर झाला. यात अमरावती येथील श्रेणीक मोहन साकला याला 295 गुण मिळवत राज्यात तो अव्वल आला तर देशभरात तो 11 स्थानी झळकलाय. पाहूयात हीच महत्त्वाची मोठी बातमी. विदर्भाच्या मातीत अलगदपणे होणारी आंबा झाडीची भाजी ही कशी गुणकारी आहे हे श्रेणीकनं संशोधन प्रकल्पातून सिद्ध केलं आहे. जास्त प्रकल्पाला डॉक्टर होमी भाभा अणुसंशोधन केंद्रानं सुवर्ण पदकानं गौरवलं होतं. अंबाडीच्या भाजीचा जागतिक स्तरावरती होणारा वापर आणि त्यापासून तयार होणारे सरबत व अन्य खाद्यपदार्थांची माहिती सादर केली होती. या भाजीतून अँटीऑक्सिडंट मिळतात हे प्रकल्पातून त्यांनी सिद्ध केलं होतं. काय सांगाल आपण कशा पद्धतीने आपल्याला जेईच्या परीक्षेत 100 पैकी 100 मार्क मिळाले? मी एनसीईआरटी वाचलं आणि जे पास्ट इयर क्वेश्चन पेपर्स होते ते मी सॉल्व्ह केले तर त्यामुळे मला खूप काही गोष्टी आल्या तर ते खूप महत्त्वाचं सिद्ध झालं. आणि मी शिखर एज्युकेअर एक इन्स्टिट्यूट इथे लावला अमरावतीमध्येच आणि त्यांनी मला खूप मदत केली. ॲलन्स मी डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम घेतलं, मतलब मटेरियल घेतलं तर ते मटेरियल पण मी सॉल्व्ह केलं ऑनलाईन टेस्ट सिरीज वगैरे आणि इतर पुस्तके वगैरे ते वाचली. होमी बाबा यंग सायंटिस्ट कॉम्पिटिशन होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा यात मला गोल्ड मेडल मिळालं. हा गोल्ड मेडल मला माझ्या अंबाडीवर जे मी रिसर्च केले त्यासाठी मिळालं. त्यात मी अंबाडीला कसे आपण आजच्या विश्वमध्ये आपण यूज करू शकतो त्या रिलेटेड मी रिसर्च केलं. जेईमध्ये आम्ही टॉपर आलो त्यासाठी मी पास्ट इयर पेपर सॉल्व्ह केले, एनसीईआरटीची पुस्तके वाचली आणि खूप सारे क्वेश्चन्स वगैरे बी सॉल्व्ह केले. त्यामध्ये मला 99.95% भेटले. टोटल 24 विद्यार्थी आहेत पूर्ण भारतात आणि महाराष्ट्रमध्ये एकच आहे. आपल्याला खूप छान वाटत आहे आणि आता ॲडव्हान्सवर माझं फुल फोकस आहे. एक चांगलं ॲडमिशन आणि एक चांगलं रिझल्ट जे ॲडव्हान्समध्ये. श्रेणीक मोहन साकला. माझा तर आधीपासून शेतीचा व्यवसाय आहे पण याचा जो लहानपणापासूनचा अभ्यास होता हा अभ्यास मोस्टली त्याची आईच घेत गेली आणि आम्ही सगळ्यात चांगली सवय आमच्या मुलांना जी लावली आहे ती सेल्फ स्टडीची लावली आहे. म्हणजे जे होमवर्क आहे स्वतः करायचं आहे. आम्ही त्यांना कधी मदत केली नाही होमवर्क करण्यात किंवा करण्यात. त्यांच्या स्वतःच्या मेथड्स त्यांनी स्वतः डिराव केल्या. त्यांचे जे कसं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे कुठे जायचं ते स्वतः ते सगळं शोधायचे आणि त्यांना आम्ही स्वयंपूर्ण बनवलो त्यांच्या सेल्फ असेसमेंटनी. ॲक्च्युली आमच्या घरात जे शिक्षणाचं महत्त्व आहे हे माझ्या आईमुळे आहे. माझी आई चौथी होती, तिला तिच्या दुसऱ्या गावात 5 जायचं होतं शिकायला. तिच्या घरच्यांनी जाऊन होतं तिला, ते तिच्या मनात नेहमी शेलले होतं. त्यामुळे आम्ही तिघही भाऊ बहीण पोस्ट ग्रॅज्युएट आहोत. माझी मोठी बहीण MSc आहे, ती KG Swami याला HOD आहे. मी स्वतः BSc MBA केलं आहे. माझी छोटी बहीण BE BEd MEd आहे. शिक्षणाचं महत्त्व तर आमच्या घरी आधीपासून होतं पण IIT जी माहिती आहे ही आम्हाला नंतर हळूहळू 10वीनंतर जेव्हा यांनी चांगले मार्क घेतले, KVPY स्कॉलर झाला, NTSC स्कॉलरशिप मिळाली, त्यावेळेस मग आम्हाला लक्षात आलं की नाही बाबा हा IIT जाऊ शकतो. आणि मग आम्ही याला 11वी 12वीला IIT प्रिपरेशनसाठी टाकलं. ॲडमिशन तर IIT व्हायची आहे, ती आता ॲडव्हान्सला 28 तारखेला एक्झाम. अच्छा, म्हणजे आम्हाला स्वतःला IIT काहीच माहिती नव्हती. मग आम्ही थोडंसं रिसर्च केलं. आम्ही याच्या KVPY रिझल्ट नंतर थोडं तिथं रिसर्च केलं की IIT काय लागतं काय नाही लागत, अमरावतीस कोणतं क्लास चांगला आहे, आपण कुणाची मदत घेऊ शकतो, ते सगळं आम्ही नंतर डिसाईड केलं. व्यक्त करत आहे आनंद तर खूपच आहे, सगळेजण एन्जॉय करतात आहे. पण आमचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते 28 ऑगस्टची जी परीक्षा आहे ॲडव्हान्सची ते आमचं मेन टार्गेट आहे. तसं आज पार्टी आहेच तो काही विषय नाही. मी मोहन फुलचंदजी साकला
माझं गाव वडुरा आहे, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. सहकार्य म्हणजे काही नाही तर तो होमवर्क वगैरे करायला बसायचा ना, तर काही असं म्हणजे विशेष त्याच्यासाठी मला करावं लागलं नाही. त्याला फक्त असं दाखवावं लागायचं की एवढं असं एवढं कर, किंवा कोणती एक्झाम आधी आहे तर आधी कशाचा अभ्यास करायचा, नंतर कशाचा करायचा, बस तेवढंच मला पाहावं लागायचं. त्याला स्वतः आवड होती, एक तर वाचनाची खूप आवड होती, आणि लहानपणी त्याला थोडंफार घेऊन बसलं की तो अभ्यास होमवर्क करून घ्यायचा, त्याच्यामुळे ते काही मला जास्त कठीण पडलं नाही त्याचा अभ्यास घेणं वगैरे, तो करून घ्यायचा. सेल्फ स्टडी त्याला करायला मी शिकवलं, कारण मी स्वयंपाक करताना किंवा कामं करताना तो माझ्या बाजूला बसून करायचा, असं त्याच्यासाठी सेपरेट मला कधी वेळ काढून बसावं लागलं नाही. चालत का जीवन? नाही नाही, तो एकदम लहान होता तेव्हा मात्र थोडंफार आपण त्याच्या बुक्स वगैरे द्यायचे वगैरे, पण जास्त दिवस मला ते करावं लागलं नाही. तो स्वतः त्याची कामं स्वतः करून घ्यायचा, बुक्स भरणे, पाण्याची बॉटल वगैरे भरणे, फक्त टिफिन बनवून टिफिन भरून देणे एवढंच मला होतं, आणि त्याला तयार करून देणे. बाकी नंतर त्यांनी त्याचं करायला सुरुवात केली. मन आता म्हणजे शब्दात व्यक्त करता येत नाही आहे, इतका आनंद झालेला आहे. कारण त्याचं स्वप्न होतं की मला 100 पैकी 100% भेटले पाहिजे, आणि त्याला 100% मिळाले, देवाची कृपा आहे. अशीच त्याला ॲडव्हान्समध्ये खूप चांगले मार्क मिळू अशी माझी देवाला प्रार्थना आहे. त्याची मेहनत सफल झाली पाहिजे, बस बाकी काही नाही. आता टार्गेट ॲडव्हान्स आहे आणि ते सफल झालं पाहिजे. आणि आनंद तर खरंच व्यक्त करायला शब्द नाही आहेत, खूप आनंद होतोय. निशा मोहन साकला. माझं बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये धामणगाव बडे म्हणून आहे. अनिरुद्ध उगले, झुमॉन न्यूज, अमरावती. शेअर ट्रेंडिंग मधील गुंतवणुकीवरती प्रत्येक महिन्याला 24% परतावा देण्याच्या बहाण्यानं एका व्यावसायिकानं दुसऱ्या व्यावसायिकाला तब्बल 4,37,50,000 रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. पाहुयात हीच महत्वाची मोठी बातमी. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अभिजित आप्पासाहेब वठार, वय वर्ष 40. सर, मी अभिजित सावंत सध्या पुण्यामध्ये आहे. माझ्या कंपनीमधून आणि माझ्या वैयक्तिक अकाउंटमधून क्रिप्टो करन्सीमध्ये आणि फॉरेक्स मार्केटमध्ये वर्षाला तुम्हाला 1,00,000 रुपयाचे रिटर्न, महिन्याला कमीत कमी 200-300% उत्पन्न येऊ शकतं असं सांगून माझ्याकडनं, कंपनीकडनं आणि माझ्याकडनं 5,00,000 रुपयाची गुंतवणूक समोरच्या व्यक्तीने घेतली. गुंतवणूक घेताना पहिल्यांदा 1 कोटी घेतले, 1,50,000 रुपये रिटर्न देऊ शकतो असं सांगून माझ्याकडनं पैसे घेतले. 1,00,000 मला त्यांनी 62,50,000 रुपये पहिला परतावा पण दिला, मोठा परतावा आणि खूप चांगले रिटर्न बघून मी माझ्या कंपनीतल्या मित्रांचे, काही जवळच्या जोडीदारांचे, काही मित्रांचे एकत्र पैसे करून मी ह्या व्यक्तीला 4,00,000 रुपये दिले. थोडे थोडे प्रत्येक पैसे दिल्यानंतर त्याने सांगितलं तुमचे टोटल 5,00,000 रुपये गुंतवणूक आहे, 5 कोटीचं तुम्हाला हे रजिस्टर ॲग्रीमेंट करून देतो. आणि ह्या ॲग्रीमेंटमध्ये की तुम्हाला एवढ्या वर्षाला रिटर्न येऊ शकतात, महिन्याला तुम्हाला मी 1,20,00,000 रुपये तुम्हाला देऊ शकतो असं सांगून त्यांनी माझ्याकडनं 5,00,000 रुपये घेतले. 5 कोटीचे त्याने प्रिन्सिपल मुद्दलचा माझा चेक दिला, प्रत्येक महिन्याच्या परताव्याचे 1,20,00,000 चेक दिले, पण सगळे दिलेले चेक बाउन्स झाले. रोज त्याला पैसे मागायला गेलो असता मोठमोठ्या लोकांच्या मोठमोठ्या गोष्टीच्या धमक्या देऊन टाळायचा प्रयत्न केला. पैसे तुमचे देऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा जावं म्हटल्यानंतर मी शेवटी पोलीस स्टेशनला जाऊन, कमिशनर ऑफिसला जाऊन दाद मागितल्यानंतर माझी एफ आय आर घेतली आणि एफ आय आरमध्ये मी माझ्या 5 कोटी रुपयाची फसवणूक मी नोंद केली. काय सांगण्यात येतं सारखं त्याच्याकडनं, काय धमकी दिली जाते की माझ्या मोठमोठ्या लोकांशी संबंध आहे, तू कुठेही जा, तू माझं काही वाकडं करू शकत नाही, माझं खूप मोठं नेटवर्क आहे, खूप मोठे संबंध आहेत, मी पुण्यामधला चांगला जाणीमाने बिल्डर आहे, मार्केटमधला बाप आहे, मी तुला काही केलं तर मी तुला पैसे देणार नाही, तुझं तू काय करायचं तुझ्या पत्तीने कर जा. 1.5 वर्ष झालं मी पैसे मागून पण मला मिळालं नसल्यामुळे मी शेवटी पोलीस स्टेशनला जाऊन मी एफ आय आर केलेली आहे. माझी टोटल गुंतवणूक 5,00,000 रुपये आणि त्याच्या कंपनीतून आलेला परतावा 62,50,000 आहे, पण पोलिसांनी 4,37,50,000 माझी एफ आय आर नोंद करून घेतलेली आहे. 62,50,000 रुपये त्याने मला दिलेले आहेत. कधी 62,50,000 हे 2020 दरम्यान मला त्याने माझ्या अकाउंटला ट्रान्सफर मारलेले आहेत. काय दाद मागता तुम्ही पोलिसांकडे? पोलिसांकडलं काय सांगणं की पोलिसांकडे माझं एवढं सांगणं आहे की म्हणजे मला पोलिसांनी ज्या पद्धतीने न्याय दिलेला आहे, माझे फक्त सारख्या लोकांची कोणाची फसवणूक एखादी की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कळलं की ह्या व्यक्तीवर आधीचे 2-4 गुन्हे दाखल आहेत, पूर्ण 420 माझ्यासारखे कमीत कमी माझ्या मित्रांच्या 8-10 लोकांची फसवणूक केलेली आहे, तिथे गेल्यानंतर मला समजलेलं आहे.
आणि एक ब्रेकिंग बातमी येते, पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणारे माजी मंत्री संजय राठोड याला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा आमचा लढा हा माझा स्वतःचा वैयक्तिक लढा आहे आणि तो लढा मी सुरूच ठेवणार आहे असं भाजपच्या चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे. पाहूयात चित्रा वाघ नेमक्या काय म्हणताय ते. राज्यातली आपली भगिनी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असा आहे. संजय राठोड हा मंत्री जरी झाला असला तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे. न्याय देवतेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात लढेंगे भी और जीतेंगे भी. जय हिंद जय महाराष्ट्र. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद भेटल्यानंतर बीडमध्ये सुधीर मुनगंटीवार युवा प्रतिष्ठानच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. नव्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, ती आता पूर्णत्वास झालेली आहे आणि त्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेच बीडमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांनी बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून आपला आनंद साजरा केलाय. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता आणि आज अखेर मुहूर्त लागला आणि यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळाली, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केलाय. आमचे नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांनी शपथविधी पार पाडल्यानंतर आम्ही बीड सुधीरभाऊ मुनगंटीवार युवा प्रतिष्ठानमार्फत त्यांचा आनंद उत्सव साजरा करीत आहोत. काय वाटतं, न्याय मिळाला असं वाटतं? न्याय मिळाला, उशीर झाला पण न्याय मिळाला. काय अपेक्षा आता तुमच्या? आता गोरगरीब लोकांचं जे अडलेली कामं आहेत 2.5 वर्षापासून ते कामं व्यवस्थित व्हावी आणि सरकार पुढील 25 वर्ष निर्विवादपणे चालू राहावं. कसा जल्लोष केला तुम्ही? आम्ही आता फटाके वाजवून लोकांना पेढे भरून आणि आता गोरगरीबांची जी कामं आहेत ते अडलेली कामं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिंदे सरकार आणि फडणवीसांचं सरकार स्थापन झालेलं आहे, काय अपेक्षा तुमच्या? ही नक्कीच आता गोरगरीब जनतेला न्याय देतील, लोकांची अडलेली कामं करतील आणि सर्वांची कामं होतील ही अपेक्षा आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील कान्हाळ मोह व गोंदिया जिल्ह्यातील खोरेगाव येथे महिलेवरती अमानुष अत्याचार झाली. आरोपी नगाधमांनी तिला गंभीर जखमी करून रस्त्याच्या कडेला फेकून दिलं होतं. सध्या ही पीडिता नागपूर येथे मृत्यूशी झुंज देत आहे. पाहूयात हीच हृदय पिळून टाकणारी घटना. माणुसकीला काळे फासणारी ही घटना दिल्लीतील निर्भया प्रकरणापेक्षाही गंभीर आहे. या घटनेतील पीडितेला त्वरित न्याय मिळावा यासाठी आरोपींवरील खटला जलद गतीनं न्यायालयात चालवण्यात यावा. तसेच या घटनेतील नगाधमांना कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा जयश्री बोरकर यांनी भंडारा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. करणार आहोत. तर पीडित महिला जेव्हा ऍडमिट झाली तेव्हा 2 दिवस त्यांची काउन्सिलिंग सुरूच आहे. सकाळी काउन्सिलिंग 2 दिवस त्यांनी पीडित महिलेने चांगला रिस्पॉन्स दिला, पण त्याच्यानंतर 3 दिवसानंतर तिने रिस्पॉन्स काउन्सिलिंग करताना कमी झाला. तर त्याच्यानंतर एकही रिस्पॉन्स दिला नाही. त्यांचं मला असं वाटते की गर्भाशयसुद्धा खूप खराब झालेलं आहे पीडित महिलेचं. 5-7 दिवसानंतर गर्भाशयाचं पण शस्त्रक्रिया आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही पीडित महिलेचे रिलेटिव्ह तिथे होते, त्या रिलेटिव्हसोबत आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण पीडित महिलेचे रिलेटिव्ह थोडे घाबरले. पण आम्ही त्यांच्यानंतर सांगितलं की आम्ही ही एक महिलेला भेटायला आलो आहोत जिच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे, तुम्ही आमच्यासोबत बिनधास्तपणे बोलू शकता. त्यांनी रिलेटिव्हनी असं सांगितलं की पीडित महिला जी आहे ती आपल्या बहिणीकडे राहायची आणि 2 दिवसासाठी भावाकडे जातो असं सांगून ती बाहेर निघाली. त्याच्यानंतर बाहेर निघाल्यानंतर आम्हाला असं कळलं की तिच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे ही बातमी आम्हाला कळाली. त्याच्यानंतर माझी जे पीडित महिलेविषयी मागणी जी आहे शासनाकडून हे ऐकायला मिळालं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच मागणी आहे की ती दखल घेण्यात आलेली आहे ती कागदोपत्री नसून तिच्यावर जलद गतीने कारवाई करण्यात यावी आणि जो कोर्ट आहे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे त्यांनी या घटनेची दखल घ्यायला पाहिजे आणि ज्या नराधमांनी ही कृत्य केलं आहे त्यांना हमखास फाशीची शिक्षा देण्यात यावी ही
माझी मागणी आहे आणि पीडित महिला च्या रिलेटिवला आम्ही सांगितलं की जर मेडिकलमध्ये तुमचे उपचार तुम्हाला वाटत असेल का व्यवस्थितरित्या होत नाही आहे, औषध पाणी व्यवस्थित मिळत नाही आहे, तर आम्ही महिला काँग्रेसच्या टीमनी हमी घेतली की इथून तिला हलवून आम्ही खाजगी रुग्णालयात दाखल करा आणि पीडित महिलेला चांगलं औषध उपचार मिळेल याची त्यांना आम्ही ग्वाही देऊ लागलो. कलेक्टर सोबत भेटल्यानंतर काय सांगितलं कलेक्टर? कलेक्टर साहेबांनी, कलेक्टर साहेब नव्हते, RDC साहेब होते, त्यांना आम्ही सांगितलं, हे सांगितलं की पीडित महिलेचे जो अन्याय अत्याचार झाला आहे गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये हा पुन्हा व्हायलाच नाही पाहिजे, त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला पण तुम्ही सज्ज करा आणि जो दामिनी पथक आहे तुमचा त्या दामिनी पथकाला सुद्धा कुठेतरी वेग आला पाहिजे, नाहीतर दामिनी पथकाची गाडी येते आपल्याला आणि भरकन निघून जाते. तिने संशयास्पद काहीतरी आढळलं तर तिने लगेच तिथे ॲक्शन घ्यायला पाहिजे दामिनी पथकाच्या गाडीने की काय होत आहे आणि लगेच ॲक्शन त्यांनी घ्यायला पाहिजे. अकोला जिल्ह्यातल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलाला पाणी टेकले. पाहुयात हीच महत्वाची मोठी बातमी. काही वेळात पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. पुलावरून पाणी गेल्यास अकोला ते अकोट मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून येथे पाऊस सुरू असल्यानं ही पूर परिस्थिती ओढावली आहे. आणि अतिशय महत्त्वाची बातमी वाशिममधून आहे. वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे 27 गावांचा संपर्क तुटलेला आहे, त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी थेट आता गणेश पाटील बोठे यांनी केलेली आहे. पाहुयात हीच महत्त्वाची मोठी बातमी. वाशिममध्ये पावसानं उघाड दिल्यानंतर काल झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला. पांगरी, नवखरे, अमानवाडी, मुसळवाडी, कळंबा, गोळेगाव इत्यादी गावांचा संपर्क तुटला होता, तर अडोळा गावात पावसाचं पाणी शिरलं आणि अडान नदी तुडुंब भरून वाहू लागल्यानं गोगरी शिवारातील शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे गणेश पाटील बोथे यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. नागेश अवचार, सुमन न्यूज, वाशिम. आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त चोपड्यात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेला जनशिक्षण संस्थेपासून प्रारंभ करण्यात आला. ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण या ठिकाणी केलेलं आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजबराव पाटील, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, शहराध्यक्ष KD चौधरी, देवानंद शिंदे, राजेंद्र पाटील, अरुण शिंदे, NSUI सचिव चेतन बावीसकर, प्राध्यापक विलास दारुंटे, देवाकांत चौधरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. क्रांती दिवस म्हणून आपण संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये मनवला जातो आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्माजी गांधीजींनी या देशाचं स्वातंत्र्यासाठी नेतृत्व केलं आणि त्यावेळी इंग्रजांना शेवटचा एक त्यांनी संदेश दिला की या देशातनं तुम्ही चालते व्हा. आणि तो दिवस होतो 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टची मध्यरात्री. परंतु या इंग्रज सरकारने त्या काळामध्ये सगळ्या आपल्या प्रमुख काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना अटकसूत्र सुरू केलं आणि मग ग्वालियर टँक या ठिकाणी 9 ऑगस्ट 1942 क्रांती दिवस पूर्ण देशभरामध्ये चले जाओची चळवळ, चले जाओ या इंग्रजांना असा एक नारा दिला देशामध्ये. पूर्ण देशामध्ये मोठं आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की संपूर्ण इंग्रज सरकार घाबरून गेलं आणि त्या काळामध्ये जवळजवळ प्रत्येकाने कुणी नोकऱ्या सोडल्या, कुणी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि कुठलाही विचार न करता देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पूर्ण देश इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठला आणि अशी मोठी क्रांती केली की जिचं नाव जगामध्ये अजरामर होऊन गेलं. आणि तो दिवस म्हणजे 9 ऑगस्ट 1942 हा क्रांती दिवस म्हणून आपण संपूर्ण देशामध्ये साजरा करतो. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आपल्या सर्वोच्च नेत्या सोनियाजी गांधी त्यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरकार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाऊ नानाभाऊ पटेले, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब प्रदीप पवार आणि आपल्या सर्वांचे नेते माननीय भैयासाहेब संदीप पाटील यांच्या आदेशानुसार आज
चोपड़ा शहर कांग्रेस कमेटी आणि चोपड़ा तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने सगळे पदाधिकारी आज क्रांती दिवस आज 9 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत क्रांती दिवस साजरा करण्याची सुरुवात केलेली आहे। आज आपण महात्मा गांधींना आदरांजली वाहिली, शिवाजी महाराजांना बाबासाहेब आंबेडकरांना आपण आदरांजली वाहतो आहे आणि पदयात्रेला आपण सुरुवात करतो आहे। पूर्ण तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आपण पदयात्रेची आजपासून सुरुवात करतो आहे। आपण सर्वांनी मीडियाने आपण सर्व पत्रकारांनी या ठिकाणी आलात। मुंबई काँग्रेसतर्फे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य काळातील हुतात्म्यांना श्रद्धांजली, झेंडावंदन आणि आचादिकी गौरव यात्रा याचा शुभारंभ करण्यात आला। हे सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजरातसाठी आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। 38 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, याबद्दल शुभेच्छा। महाराष्ट्र विरोधी ही सरकार आहे, 6,000 कोटी बुलेट ट्रेनसाठी आपण दिले आहात। हे सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजरातसाठी आहे, राज्याच्या शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही आहेत आणि गुजरातमधील बुलेट ट्रेनला 6,000 कोटी देऊन ईडी सरकारनं हानिकारक संदेश दिलेला आहे। महाराष्ट्राचं आज कॅबिनेटचा विस्तार अनेक दिवसाच्या नंतर होते आहे, याला शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेल की महाराष्ट्रासाठी हे सरकार व्हावं, आजच 6,000 कोटी रुपये बुलेट ट्रेनसाठी म्हणजे गुजरातसाठी आपण दिलेले आहात। हे सरकार गुजरातसाठी आहे की महाराष्ट्रासाठी आहे हाही एक प्रश्न या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे। एकीकडे विदर्भ, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ असताना राज्याच्या शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही, पण बुलेट ट्रेनसाठी आज 6,000 कोटी रुपये देऊन आपण गुजरातचं हे सरकार गुजरातसाठी सरकार बनते आहे अशा पद्धतीचा आपल्या ईडी सरकारने जो संदेश दिलेला आहे हा महाराष्ट्रासाठी हानिकारक आहे। आपलं सरकार हे टोळी युद्धासारखं म्हणजे आपण जे करणार जे पुढच्या काळात असं होता कामा नये, जनतेचं सरकार असावं अशी आजच्या या सरकारला तुम्ही शुभेच्छा देतो। बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसानं पुन्हा शेती पिकाचं नुकसान। अमरावतीचा श्रेणीक साकला JEE मेन्स मधून राज्यात अव्वल, देशभरात 11व्या स्थानी झळकला। शेअर ट्रेडिंगच्या बहाण्यानं 4,37,00,000 फसवणूक। पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्याला पुन्हा मंत्रिपद, संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, चित्रा वाघ यांचा दावा। सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळताच बीडमध्ये जल्लोष, मुनगंटीवार युवा प्रतिष्ठानच्या वतीनं जल्लोष। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा झूम ऑन न्यूज मराठी। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।